गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचारी आक्रमक झालेत. काळ्या फिती लावून काम करणं, भोजन वेळेमध्ये निदर्शने करणं यांसारख्या प्राथमिक आंदोलनानंतर आजपासून अखेर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर धुळ्यात देखील महसूल कर्मचाऱ्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांचा आकृतीबंद लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. धुळे शहरातील जेल रोड परिसरात असलेल्या क्युमाइन क्लब या ठिकाणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करत यावेळी निदर्शने देखील करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे आज आता सध्या जनतेची गैरसोय होणार आहे त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आहेत, त्या मागण्यांकडे शासनाने अद्यापपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. मागण्या मान्य न केल्यामुळेच आम्ही हा संपाचा पवित्रा घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांना संप बेमुदत आंदोलन करण्याचं हा पवित्रा पाऊल उचलावा लागलेला आहे. तरी शासनाने आमच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी आमची शासनाकडे मागणी आहे. शासनाने आमचा अंत पाहू नये, त्याचप्रमाणे जनतेलाही त्रास होणार नाही याची देखील दखल घ्यावी. शासनाच्या विविध योजनांचं काम हे आमच्या महसूल विभागामार्फत पार पाडण्यात येतं, परंतु महसूलच्याच कर्मचाऱ्यांवर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे आम्हाला हा आंदोलन करणं भाग पडलेलं आहे. तरी आजपासून आम्ही सर्व महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी आहोत. दरम्यान या आंदोलनामध्ये धुळे जिल्ह्यातील 228 कर्मचारी सहभागी झाले असून महसूल कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे शासकीय कामकाजावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असा पवित्रा या कर्मचाऱ्यांकडून हाती घेण्यात आल्यानं शासन या कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधी मान्य करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.